जर तुम्ही काळी जादू करणाऱ्या तांत्रिकाकडे गेलात तर तो फक्त एक फोटो मागेल. कुणीतरी एखाद्या व्यक्तीचा फोटो घेऊन नकारात्मक गोष्टी करू शकतं. तुम्ही घरी स्वतः करून पहा. एखाद्या सिरियल किलरचा फोटो डाउनलोड करा. पहा ते कसं फिरतं. बरं का, लोक फोटो पाठवतात त्यांच्या आईवडिलांचे किंवा आजी आजोबांचे किंवा नुकत्याच जन्मलेल्या बाळांचे आशीर्वादासाठी आणि बरं का अनेक गोष्टींसाठी. मग जर आपण सकारात्मक गोष्टी करू शकतो त्या व्यक्तीचा फोटो घेऊन, तर तुम्हाला कळलं पाहिजे की आपण नकारात्मक गोष्टीसुद्धा करू शकतो. भारतामध्ये जर तुम्ही काळी जादू करणाऱ्या तांत्रिकाकडे गेलात तर तो फक्त एक फोटो मागेल. कारण फोटोची एक ठराविक भूमिती असते. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या फोटोची भूमिती समजली तर तुम्ही अशी एक भूमिती तयार करू शकता जी त्याला वेड लावू शकते. तुम्ही अशी एक भूमिती तयार करू शकता जी त्याला मदत करू शकेल. किंवा तुम्ही अशी भूमिती तयार करू शकता जी त्याला नष्ट करेल कुठल्या तरी प्रकारे. तर यामुळे ज्या संस्कृतींमध्ये या गोष्टी आहेत तिथे लोकांना त्यांचे फोटो काढलेले नको असतात. जे लोक ठराविक साधनेमध्ये असतील, भारतामध्ये सुद्धा अनेक साधू आणि संन्यासांना त्यांचा फोटो काढलेला नको असतो. पण आजकाल ते हे टाळू शकत नाही, पण नकळतपणे ते सेल्फी घेतात. तर लोक मला विचारतात, सद्गुरू तुमच्या बरोबर सेल्फी घेतली तर चालेल का? मी म्हणतो सेल्फी नाही. कारण हे फालतू ट्रेंड येतील आणि जातील. जीवन त्या पलीकडे चालू असतं. या प्रकारे ट्रेंड गोष्ट अशी आहे, कुणीच तुमचा फोटो घ्यायला तयार नाही आहे. म्हणून तुम्हाला स्वतःचाच फोटो काढून सगळीकडे टाकायचा आहे. जे मला वाटतं ते मला काही पटत नाही. की मीच स्वतःचा फोटो घ्यायचा आणि सगळीकडे टाकायचा. लोकांनी फोटो घेतला आणि त्यांना तो पोस्ट करायचा आहे, कारण त्याच्यासाठी त्याचं महत्व आहे. ठीक आहे, कारण प्रतिमेला त्याची स्वतःची भूमिती असते. आम्ही प्रत्यक्ष दाखवू शकलो असतो इथे जर एखादा फोटो असला असता तर. किंवा तुम्ही स्वतःच घरी करून बघा. फक्त उदाहरण म्हणून मी म्हणतोय, माझा एक फोटो घ्या. एक व्यवस्थित फोटो चांगला राहील, रिप्रिंट केलेला नाही तसं चांगलं राहील. पण अगदी एक पुस्तकाचं कव्हर, नुसती तुमची रुद्राक्षाची माळ त्यावर धरा, बघा ती कशी फिरते. एखाद्या सिरियल किलरचा फोटो डाउनलोड करा. मला खात्री आहे की तुम्ही इंटरनेटवर त्यांच्या संपर्कात असाल. आणि रुद्राक्ष धरून बघा, पहा ते कसं फिरतं. ते खूप वेगळ्या प्रकारे फिरेल. आणि जर तुम्ही कुठली प्रतिमा आणली, फोल्ड केलेली, ठीक आहे, माझा नेहमीचा फोटो नाही, कारण ठराविक फोटो आहेत जिथे मी ठराविक अवस्थेत होतो फोटो काढला तेव्हा, तो फोटो फोल्ड करा. तुम्हाला माहीत नाही आत काय आहे. काही असे काय म्हणायचं आहे त्यांना, वेगवेगळे इतर फोटो घ्या. ठीक आहे, एक कोरा कागद, आणखी काहीतरी, एखादं फुलपाखरू उडताना, एखादं झाड, हे ते अशा गोष्टी. जर तुम्ही काही काळासाठी ध्यान करत असला तर सगळे मिक्स करा. म्हणजे तुम्हाला कळणार नाही वरून की आत काय आहे. प्रत्येकाला स्पर्श करून पहा. कदाचित माझ्याकडून दीक्षा घेतलेले बरेच जण लगेच माझा फोटो कुठे आहे ते ओळखतील. जर ते फार गोंधळलेले वगैरे नसतील, सहज जर त्यांनी स्पर्श केला तर त्यांना कळेल. कारण नुसता फोटोचा सपाट पृष्ठभाग सुद्धा त्याची एक भूमिती असते आणि इतरांपासून वेगळी भूमिती असते आणि ते त्यातून बाहेर व्यक्त होत असतं. जर कोणाला ही भूमिती कशी वाचायची माहिती असेल तर तो भूमिती तयार करू शकतो. एकतर तुम्हाला मदत करायला किंवा तुमच्यासाठी समस्या निर्माण करायला. तर जिथे अशा तंत्रविद्या प्रचलित होत्या, लोक म्हणायचे की मला माझा फोटो कुठेच असायला नकोय, कारण मला कोणापासून तो धोका नकोय. माझ्या शत्रूला येऊन माझा फोटो घ्यायचाय, मला नकोय माझा फोटो त्याच्या घरामध्ये, कारण आपल्याला माहित नाही की तो त्याचा कसा उपयोग करेल. तर या काळजीपोटी लोक त्यांचा फोटो घेऊ देत नसत.